नमस्कार मुलांनो ह्या पाठात आपण दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भाग द्यायला शिकणार रा आहोत राजू आणि बबलूला आज जीवचे पत्र आले पत्रात लिहिले आहे की जीव त्याच्या काही मित्रांबरोबर त्यांच्या घरी दिवाळीसाठी येणार आहे राजू आणि बबलू गग्गूच्या दुकानात फटाके घेण्यासाठी आले आहेत त्यांनी गग्गूकडून बारा पावसाचा एक बॉक्स घेतला आता ते विचार करत आहेत की जर ते पाऊस जीवाच्या चार मित्रांमध्ये वाटायचे असतील तर प्रत्येक मित्राला त्यांना किती पाऊस द्यावे लागतील मुलांनो तुम्ही राजूला आणि बबलूला ह्याचे उत्तर शोधायला मदत कराल का इथे एकूण वस्तूंची संख्या किती आहे बारा पाऊस आणि हे किती जणांमध्ये वाटायचे आहेत चार मित्र चला समजून घेऊयात की प्रत्येक मित्राला किती पाऊस मिळतील आपण प्रथम अशा प्रकारे एक एक पाऊस प्रत्येक मित्राला देणार आहोत आता किती पाऊस उरले आठ आत्ता जोपर्यंत सगळे पाऊस संपत नाहीत तोपर्यंत आपण एक एक पाऊस प्रत्येक मित्राला देऊयात अशा प्रकारे बारा पाऊस चार मित्रांत वाटले आणि प्रत्येक मित्राला किती पाऊस मिळाले अगदी बरोबर तीन पाऊस आता आपण हे भागाकाराच्या रूपात कसे लिहू शकतो बारा पावसाचे चार बरोबर भाग झाले प्रत्येकी तीन पाऊस आता राजू आणि बबलू जीवाच्या मित्रांना भेट म्हणून पेन्सिल देण्याचा विचार करत आहेत त्यांनी बन्नीच्या दुकानातून वीस पेन्सिल्स विकत घेतल्या आता राजू बबलूला म्हणाला की जर जीवाचे पाच मित्र आले तर ह्या पेन्सिल्स त्या मित्रांमध्ये कशा वाटायच्या मुलांनो तुम्हाला याचे उत्तर सांगता येईल का हवं तर तुम्ही व्हिडिओ थांबवून ह्याचे उत्तर शोधू शकता शाबाश मुलांनो तुम्ही याचे उत्तर योग्य सांगितले आहे आपण अशा प्रकारे वीस पेन्सिल्स पाच जणांत वाटू शकता आणि प्रत्येकाला चार पेन्सिल्स मिळतील आता हे आपण भागाकाराच्या रूपात कशा प्रकारे लिहू शकतो वीज पेन्सिल्सचे पाच भाग प्रत्येकी चार पेन्सिल्स जेव्हा राजू आणि बबलू या सगळ्या वस्तू घेऊन घरी पोचले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या घरी सुंदर तोरण लावले होते त्यांनी विचार केला की जीवाच्या गाडीला सजवण्यासाठी देखील काही तोरण आणूयात ते लगेचच चंदाच्या फुलांच्या दुकानात पोहोचले चंदा प्रत्येक तोरण सात फुलांच्या गुच्छाने बनवते जर राजू आणि बबलूला चौदा फुलांनी जीवाची गाडी सजवायची असेल तर त्यांना किती तोरण विकत घ्यावी लागतील मुलांनो तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर शोधून ते भागाकाराच्या रूपात लिहिता येईल का शाबास मुलांनो तुम्ही याचे अगदी बरोबर उत्तर दिले आहे चौदा फुलांना सात फुलांच्या गुच्छात वाटले तर दोन तोरण तयार होतील शेवटी जीव आपल्या मित्रांबरोबर त्याच्या गाडीतून राजू आणि बबलूकडे दिवाळीसाठी आला बघा राजू आणि बबलूने केलेली तयारी पाहून त्याच्या मित्रांना किती आनंद झाला आहे मुलांनो ह्या पाठात आपण दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने कसे भागायचे हे शिकलो पुढील पाठात आपण याची काही मजेशीर उदाहरणे पाहणार आहोत